तुम्हें तो वडापावला दिसतोय एक नंबर वडापाव मिळतो मग चल ना जाऊ जाऊया चल एक काम कर उतर आणि त्याला चार वडापाव पार्सल करायला सांग तुझा ना रे अरे तुझा रे मी नाही जाऊ शकत का मी जर उतरलो ना तर माझे केस भिजतील आणि केस भिजले की मी आजारी पडतो माझे केस नाही भिजणार मी आजारी नाही पडणार ही गाडी कोणाची आहे माझी पेट्रोल कोण भरतो मी मग गाडी तुझी आहे पेट्रोल तू भरतो मग काय ऐकून दाखवणार आहे मला ऐकून दाखवणार ऐकून दाखवणार ऐकून दाखवणार मी काय तुझ्या नोकर आहे हा नोकर आहे मी नोकर आहे तुझा हा नोकर आहे अरे तुझ्यासारखे मित्र ना असल्यापेक्षा ना ए हट चल निघते मी हा चल निघ तुझ्यासोबत राहणार नाही निघरे चल निघ काय जात मी का आता बाहेर पाऊस पडतो मी भिजे म्हणून बोललो तुला जाऊन घेऊन ये बसलाच आहे ना फक्त मला वडापावच नाही खायचा मला पण नाही खायचा हा मला खायचाय वडापाव आपण मॉलमध्ये जाऊन वडापाव खाऊ तिथे पार्किंग असेल हा म्हणजे आपण भिजणार नाही सॉर्टेड हा चल भाई तिकडे जाऊ पण तिकडे महाग असतो ना म्हणजे तू पैसे नाही भरणार मला पैसे भरायला काय नाही यार मग पण ही गाडी कोणाची आहे माझी चालवतोय कोण मी पेट्रोल कोण भरतं मी मग पैसे कोण देणार मी बंद पट्टा देखो बंद पट्टा